This is Ranjit Deshmukh reporting for TVI's Nagpur news capsule today. As you can see, BJP workers celebrating the decision on the OBC at the Dhantoli office in Nagpur. सुप्रीम कोर्टामध्ये सादर करायचा आहे. सरकारच्या पुढाकाराने योग्य अहवाल सुप्रीम कोर्टामध्ये दिलेल्या तारखेमध्ये सादर झाल्यामुळे हे जे आता होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण पुनर्स्थापित झालेलं आहे, त्यामुळे चिंतेचे वातावरण सरकारने पूर्ण केले आहे. हे जे आरक्षण ओबीसीला मिळाले दादा हे ओबीसी समाजाला जे आरक्षण भेटलं आहे याच्याबद्दल थोडं आमच्या व्ह्यूअर्सला सांगाल. माननीय देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी जे चक्काजाम आंदोलन झालं त्यात कळवलं होतं की मला जर सत्तेत आणलं तर मी नक्की तुमचं ओबीसी आरक्षण टिकून ठेवेल, आणि त्यांनी जे बोलले ते करून दाखवलं. जेव्हा ते उपमुख्यमंत्री बनले तुरंत त्यांनी ओबीसी आयोगाची ओबीसीची बैठक घेतली. ओबीसी संदर्भात बैठक घेऊन त्यांनी या अहवाल सादर करत होतो, सादर त्यांनी करून लवकरात लवकर त्यांनी हे आरक्षण मिळवून दिलं. याबद्दल ओबीसी जनता ओबीसी समाज त्यांचा आभारी ऋणी आहे. तो ओबीसीला आरक्षण मिळतात आहे, आज जल्लोष होत आहे. सरकार गेलं ओबीसी, आमचं सरकार गेलं त्या दिवशी ओबीसी आरक्षण होतं. या करंट्या महाविकास आघाडी सरकारने हे घालवलं. एक वेळ नाही, पाच वेळा सुप्रीम कोर्टाने याला संधी दिली. सन्मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलं तुम्ही ट्रिपल टेस्ट, यांनी केंद्र सरकारवर दोष देऊन ट्रिपल टेस्ट केली नाही, शेवटी ती करावी लागली. जो सवाल यांनी सबमिट केले ते कोर्टाने नाकारले. आमचं सरकार आल्यावर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तुषार मेहतांना भेटली, हे आरक्षण त्यांनी वापस आणलं. माननीय देवेंद्रजींनी सांगितलं होतं की चार महिन्याच्या आत आरक्षण नाहीतर संन्यास. आमच्या नेत्यांनी शब्द पाळला, त्यामुळे ओबीसी समाज आमच्या पक्षाच्या मागे, आमच्या नेत्यांच्या मागे आणि भाजप शिवसेना सरकारच्या मागे उभा आहे. आम्ही परत एकदा आमच्या नेत्याचं, माननीय मुख्यमंत्र्यांचं, माननीय उपमुख्यमंत्र्यांचं आणि पक्षीय अभिनेश न बाळगता ज्या ज्या ओबीसी नेत्यांनी यात मदत केली त्या सगळ्यांचं स्वागत करतो. हा सगळा ओबीसी समाज आज देवेंद्रजींचं अभिनंदन. भारतीय जनता पार्टी. BJP workers and leaders celebrating at their Dhantoli office and thanking Devendra Fadnavis, the Deputy Chief Minister of Maharashtra, for keeping his word on the OBC reservation. Ranjit Deshmukh reporting for TVI's Nagpur News Capsule from Nagpur.